नागपूर येथील विधानसभेवर पोलीस पाटलांच्या लाखोंच्या संख्येने होत असलेल्या मोर्चासाठी पाचोऱ्यातून पोलीस पाटील बांधव रवाना झाले. काँग्रेसने पाठिंबा दिला आहे. महाराष्ट्रातील पोलीस पाटील बांधव आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी दिनांक 21 रोजी नागपुरात धडकत असून लाखोंच्या संख्येने पोलीस पाटील बांधव सामील होत आहे. यात पाचोरा रेल्वे स्थानकावरून तालुक्यातील पोलीस पाटील बांधव मोठ्या संख्येने रवाना झाले आहेत. या मोर्चाला पाठिंबा देत काँग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी पोलीस पाटील बांधवांना रवाना करण्यासाठी रेल्वे स्थानकावर उपस्थित होते. काँग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी म्हणाले की विधानसभेत आमदारांच्या मानधनपासून सेवानिवृत्ती पेन्शन चालक स्वीय सहाय्यक अशांचे मानधन एकमताने मंजूर करण्यात येते, मग पोलीस पाटील यांचे मानधन महागाईच्या दुनियेत तुटपुंज्या स्वरूपाचा का? सन 1967 कालबाह्य कायद्यात तात्काळ बदल होणे क्रमप्राप्त आहे. याकडे शासनाने लक्ष दिले पाहिजे अशी मागणी काँग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी करत पोलीस पाटील यांच्या मोर्चाला पाठिंबा दिला आहे. यावेळी पोलीस पाटील संघटनेचे जिल्हा संघटक विनोद पाटील, जिल्हा उपाध्यक्ष तुकाराम तेली, तालुका अध्यक्ष प्रताप पाटील, नितीन जमदाडे, एकनाथ कोळी सह जवळपास 50 अधिक पोलीस पाटील रवाना झाले आहे. दीपक गढरी, CNI महाराष्ट्र चॅनल, उपसंपादक, पाचोरा, जळगाव. महाराष्ट्रातील तमाम पोलीस पाटील लाखोच्या संख्येने विधानसभेवर धडक मोर्चा देत आहे. कुस्त्याखेला या मोर्चाच्या प्रमुख मागण्यांमध्ये 1967 जो जुनाट कायदा आहे तो अपडेशन व्हायला पाहिजे. अनेक पोलीस पाटील म्हणजे तुटपुंजा मानधनावर ते काम करत आहेत. आज जर महागाई बघितली असेल तर महागाईचा डोम हा सगळ्या मंत्र्यांना माहिती आहे, सगळ्या आमदारांना माहिती आहे. जर आमदाराचं वेतन वाढू शकतं, आमदाराचं स्पॅसिलिटी वाढू शकतात, आमदाराच्या PA पैसे वाढू शकतात, ह्या सरकारला हे सुचतं. मग मागील सरकार कोणतंही सरकार असो, जर त्याच्या आमदाराचा PA, आमदाराचा ड्रायव्हर, आमदाराचं वेतन, आमदाराच्या सेवानिवृत्तीचं वेतन म्हणजे आतापासूनच ते करून ठेवतात, जर हे सुचू शकतं तर मग पोलीस पाटील ह्या गावाचा अविभाज्य घटक आहे आणि तो पोलिसांचंच काम करत असतो. अर्धभर पोलिसांचं म्हणजे तो आपलं पूर्ण पोलिसांचं काम तो त्या ठिकाणी करत असतो. हजारोच्या संख्येचं गाव तो एकटा पोलीस पाटील सांभाळत असतो आणि अशा पोलिसाला तुटपुंजे पगारावर बांधणावर काम करावं लागतं. ही फक्त हुशारकी कार्यक्रम आहे की पोलीस पाटील आहे व गावाचा. म्हणून माझी शासनाला विनंती आहे की आपण जर आपल्या स्वतःच्या मानधनामध्ये वाढ करतो, आपल्या PA आपल्या ड्रायव्हरच्या, तर आपण देखील पोलीस पाटीलच्या परिवाराचा सहानुभूतीने विचार करा. पोलिसांची जी भरती असते, जसं जिल्हा परिषदेच्या भरतीमध्ये जसं ग्रामपंचायतचा कायदा आहे की ग्रामपंचायतच्या कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषदेमध्ये काही टक्के 5%, 10% तुम्हाला आरक्षण देण्यात आलेलं आहे की ते कर्मचारी इकडे वर्ग करतात, तसं पोलीस पाटीलच्या मध्ये सुद्धा त्या पोलीस पाटीलच्या अनुभवावर 5 वर्षाचा अनुभव असेल तर त्या पोलीस पाटीला सरळ पोलीस भरतीमध्ये 5% आरक्षण मिळायलाच पाहिजे आणि त्या पोलिसांच्या भरतीमध्ये पोलिसांना घ्यायला, पोलीस पाटलांना घ्यायला पाहिजे. अशी प्रमुख मागणी मला तरी वाटतं शासनाने ही करावी आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं या आम्ही या जाणाऱ्या सगळ्या पोलीस पाटलांच्या या मोर्चाला आमचा सदैव पाठिंबा आहे यांच्या मागणीला. सयाजी पाटील, पोलीस पाटील, गाळण खुर्द, तालुका पाचोरा, जिल्हा जळगाव. आपल्या पाचोरा तालुक्यातून पोलीस पाटील संघटनेतर मार्फत हिवाळी अधिवेशनासाठी नागपूर येथे मोर्चाचे आयोजन केलेले आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून पोलीस पाटील बांधव एकत्रित येऊन आपल्या मागण्या शासन दरबारी ठामपणे मांडत आहेत. त्यातील प्रमुख मुद्दे सांगतो. किमान वेतन कायदा, पोलीस पाटलांना किमान वेतन कायदा लागू व्हावा. पोलीस पाटलांना भविष्यात पोलीस पाटील रिटायर झाल्यानंतर सेवानिवृत्तीपर त्यांना काहीतरी शासनातर्फे मोबदला मिळावा. पोलीस पाटलांच्या वारसांना पोलीस पाटील या पदासाठी समाविष्ट करून घ्यावे. तसेच कोरोना काळात पोलीस पाटलांनी विशेष कामगिरी केलेली आहे, त्या कामगिरीचा त्यांना कुठलाही मोबदला शासनाने दिलेला नाही, तीही आमची एक मागणी आहे. रामलाल पवार, पोलीस पाटील, सासगाव. आम्ही 21 तारखेला होणाऱ्या भव्य पोलीस पाटील मोर्चासाठी नागपूर येथे जात आहोत. पाचोऱ्यावरनं कमीत कमी 45 ते 50 पोलीस पाटील आम्ही एकत्रित करून जाणार आहोत आणि पूर्ण महाराष्ट्रातून 9 संघटना मिळून जवळपास म्हणजे 35 ते 40 हजार पोलीस पाटील आम्ही तिथे हजर मोर्चात सहभागी होणार आहोत आमच्या मागण्या मांडण्यासाठी. आणि